आता पाहूया मोदी सरकारच्या खातेवाटपा संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर. अमित शहांना पुन्हा केंद्रीय गृहमंत्रीपद, तर राजनाथ सिंह यांची संरक्षण मंत्रीपदी वर्णी. गडकरींना पुन्हा रस्ते वाहतूक खात्याची जबाबदारी, तर अजय टमटा, हर्ष मल्होत्रा रस्ते विकास मंत्रीपदी. निर्मला सीतारामन पुन्हा अर्थमंत्री, तर जेपी नड्डांकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी. एस जयशंकर पुन्हा परराष्ट्र मंत्री, तर मनोहरलाल खट्टर यांना ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी. शिवराज सिंग चौहान नवे कृषी मंत्री, तर त्यांच्याकडे पंचायत राज्य मंत्रालयाचीही जबाबदारी. अश्विनी वैष्णव यांची पुन्हा रेल्वे मंत्रीपदी वर्णी. पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य खातं, किरण रिजिजू यांच्याकडे संसदीय कार्यमंत्री मंत्रालयाची जबाबदारी. प्रतापराव जाधवांकडे आयुष राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार, तर मुरलीधर मोहोळ नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री. मनसुख मांडविया यांची केंद्रीय क्रीडा मंत्रीपदी वर्णी, तर रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी, तर चिराग पासवान केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री. मोदी सरकारच्या खातेवाटपात सी आर पाटलांकडे जलशक्ती मंत्रालय, तर जीताराम मांझींकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी.